जय जगदंबा, मी सौ कांचन मुळे पुण्याहून आळंदीच्या जवळपासच राहिला आहे. साधारण एक वर्षापूर्वी माझी आणि भाऊंची मी भाऊंकडे आले होते. सुरुवातीला शिबिर मी त्यांचं अटेंड केलं, त्यातून मला खूप छान अनुभव आला आणि मग निर्णय घेतला की भाऊंना चालला आपला गुरु करायचा आहे. तर मागच्या सप्टेंबरमध्ये मला वाटतं मी गुरुदीक्षा घेतली. गुरुदीक्षा घेण्याच्या आधी तब्बल 12 वर्ष मी गुरुच्या शोधात होते की मला जसं हवं आहे की गुरुकडनं फक्त बाकीच्या गोष्टी नाही येत, होतात नाही पाहिजे, गुरुकडनं एक ज्ञान पाहिजे आणि तसं गुरु हवं आहे. आणि भाऊंना पाहिल्यानंतर लक्षात आलं की नाही, हेच आहेत की जे मला तारतील. आणि खरंचच ते झालं आहे. 1 वर्षाचा माझा अनुभव असा आहे की मागच्या वर्षापर्यंत मी काय होते आणि आज कुठे आहे. माझी पार्श्वभूमी थोडीशी सांगते की मी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रामध्ये काम करते. गेले 8 वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये काम करते. पण जशी प्रगती हवी किंवा जसा माझा एक लोकांचा कल होता माझ्याकडे, तो बऱ्यापैकी ठीक होता. भाऊंकडे आल्यानंतर बऱ्याच गोष्टींचं ज्ञान मिळालं, त्याची जोड मिळाली मला आणि माझा म्हणजे एक असा ब्रेक सुटला किंवा छान माझा स्पीड झाला की लाईफ माझा टर्न झाला एकदमच. छान मला अनुभव पण आले, लोकांचा रिस्पॉन्स मला चांगला आला, रिझल्ट चांगले मिळायला लागले. तर एक माझं नावही झालंय तसं की पुण्यामध्ये बऱ्याच लोकांना आता लक्षात आलंय की आंधळे गुरुजी कांचनचे गुरु आहेत आणि त्यांच्याकडनं आपली कामं होतात. तर भाऊंचा असं डोक्यावर हात माझा बसला की म्हणजे तारलंच त्यांनी मला. आणि भाऊंसारखे गुरु भेटणं म्हणजे खरंचच आपलं नशीबच भाग्य की आयुष्य आपलं बदलूनच टाकतात ते. तर त्यांच्याबद्दल जेवढं सांगू तेवढं कमीच आहे माझ्यासाठी तरी. तर असा काही माझा टर्नओव्हर झाला. खूप छान अनुभव आलेत, बरेच असे अनुभव होते की जिथून मला एक मार्ग मिळत नव्हता की आता पेशंट समोर आहे आणि त्याला काय करायचं आहे. तर तिथे फक्त डोळे मिटून भाऊंना आठवण करायची त्यांची की भाऊ मला याच्यातनं मार्ग द्या की मी यांना समोरच्यांना काय सांगू. तर पटकन असं काहीतरी एक यायचं की नाही तुम्ही हे करा ह्याच्यातनं तुम्हाला होईल. आणि साधारण 3 ते 4 दिवसात मला रिवर्ट यायचा की मला आता बरं वाटतंय. तर हे असे 2-3 अनुभव खूप छान आलेत मला आणि त्याच्यासाठी खरंच मी भाऊंची ऋणी आहे आणि आयुष्यभर थँकफुल आहे त्यांची. माझा एक मला छोटासा अनुभव सांगायचा आहे. इथे ज्यावेळेला मी साधनेला बसते, भाऊंकडनं गुरुदीक्षा घेतल्यानंतर, गुरुमंत्र कान मंत्र घेतल्यानंतर मी साधना करते त्याची, तर महालक्ष्मीची आणि आपल्या तुळजापूरच्या आईची माझी गुरुदीक्षा झालेली आहे. तर आजा एक साधारण महिना सव्वा महिन्यात मला असा छान अनुभव आला की जशी माझ्या देवघरातून मी देवघराच्या समोर बसली आणि देवघरातून महालक्ष्मी साक्षात मला कुंकवाचा टिळा लावते आणि माझे डोळे बंद असताना मी जेव्हा उघडून बघते तर मला खरंचच ते अनुभव आला की कुंकू होतं माझ्या कपाळाला. तो हा खूप मोठा अनुभव माझा, मी कोणालाही शेअर केलं नाही आजपर्यंत. आज वेळ आली तशी की मी समोर आले तर मला वाटलं सांगावं असं मी सांगितलं. तर खरंच म्हणजे भाऊंसारखे गुरु भेटणं म्हणजे आयुष्य पूर्ण कलाटणी घेते आणि एका एक स्टेबल आणि एक चांगल्या मार्गावर आपण जातो. जय जगदंबा. माझं नाव सुनीता सुनील बनकर, मी पुण्याहून पुण्याला राहते. आळंदीच्या जवळच विश्रांतवाडी, आळंदी रोडला विश्रांतवाडी म्हणून जे आहे तिथे आम्ही राहतो. आणि मला सांगायचा अनुभव हाच आहे की मी पण गुरूंच्या शोधात 20 वर्ष घालवली पण मला मनासारखे माझे गुरुत्व गुरु मिळत नव्हते. तर 20 वर्षानंतर जसं मी भाऊंच्या शिबिराला अटेंड झाले त्याच्यानंतर जे मला अनुभव आले, साक्षात भाऊच्या रूपात मला आई जगदंबेने दर्शन दिले, हा माझा साक्षात अनुभव आहे. आणि मी खूप म्हणजे खूप खुश झाले. त्याच्यानंतर एक निर्णय घेतला की हेच माझे गुरु होऊ शकतात, मी ह्यांनाच गुरु करून घेणार आहे. कारण त्यांनी साक्षात दर्शन जे दिलं ते आजवर कुठल्याही म्हणजे जिथे जिथे मी गेली तिथे आजवर मला हे चमत्कार असं झाला नव्हता. आणि मी या संस्थेशी जोडली आहे जगदंबेच्या, आणि भाऊंसारखे गुरु मला लाभलेले आहेत. मी खूप म्हणजे खूप खुश आहे आणि मी तरी म्हणते की माझं भाग्य समजते, मी माझं भाग्य उजळलं आणि मी इतक्या संकटांमधून आज बाहेर पडतीये की म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य आहे की मला ब्रेन ट्यूमर डिटेक्ट झाला पहिले, तर नंतर मग ते पॅरालायसिसवर गेलं. पण डॉक्टरांना ह्याचं निदान एकच की ऑपरेशन करणं, बट माझं तरी मन सांगत होते की मला हे ऑपरेशन वगैरे असं काही नाही आहे, हे दुसरंच काहीतरी आहे. आणि एवढ्या औषधी एवढं खूप सारं काही केलं पण त्याचा उलटा रिझल्ट मिळाला मला आत्तापर्यंत.
पण जसं मी भाऊंचं शिबिर अटेंड केलं त्याच्यानंतर माझ्यात जे रिकवर झालं आणि आत्ता मी त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेते म्हणजे मी पूर्ण मी बरी होणार आहे हा माझा जगदंबेवरचा विश्वास आणि भाऊंवरचा विश्वास हा माझा कायम राहणार आहे. आणि खूप खूप म्हणजे मला छान अनुभव आले, माझी तब्येत खूप रिकवर झाली साधनेनंतर, आणि हा सगळ्यात मोठा अनुभव आहे माझ्यासाठी. अच्छा, या व्हिडिओमध्ये एक आनंदाची बातमी अशी मला द्यायची आहे तुम्हाला सगळ्यांना की भाऊ आपल्या शहरात येतात, ते म्हणजेच पुण्यात. लवकरच भाऊ शिबिर घेणारे आळंदी येथे, कुठे कधी काय ते निश्चित नाही आहे पण लवकरच कळेल आपल्याला. माझ्या आग्रह असतो, माझ्या हट्टामुळे त्यांनी तो एक मला दिलाय चान्स की चल तू म्हणतेस तर आपण करूयात म्हणून. तर खूप खूप छान वाटतं मला, म्हणजे आपल्या गावात येणार आहेत आता ते आणि बऱ्यापैकी आपल्याला या सगळ्यातनं तारणार आहेत. तर लवकरच भाऊ येणार आहेत, कळेलच आपल्याला कधी येणार आहेत काय ते, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये लक्षात येईलच आहे. थँक्यू.